चला 1 सेंटीमीटर बॉर्डर ड्रॉ करिए। आज आपण डिझाईन करणार आहोत। डिझाईनमध्ये लॅम्पशेड याचं ड्रॉइंग आज आपण करणार आहोत। फर्स्ट ऑफ ऑल राईट टॉपिक नेम, लॅम्पशेड। चला आता स्केलचा वापर घेऊया। सर्वात प्रथम खाली ग्राउंडला 8 सेंटीमीटर लाईन ड्रॉ करायची स्लिपिंग ऑन मिडल। आता याचा मिडल काय आहे? 4। त्यालाच धरून सेमी सर्कल ड्रॉ करायचं आहे। सेमी सर्कल ड्रॉ केल्यावरती स्केल पट्टीच्या साह्याने 6 सेंटीमीटरवर डॉट करायचं आहे। डॉटवर स्केल धरून 18 सेंटीमीटरची स्लिपिंग लाईन ड्रॉ करायची। 18 म्हणजे 18 सेंटीमीटरची स्लिपिंग लाईन ड्रॉ केली। हे अंतर 6 सेंटीमीटर आहे। आता इथे आधी लाईन आखून घ्या आणि मग दोन्ही बाजूंनी सी शेप ड्रॉ करा। आता आपण पट्टीच्या साह्याने 8 सेंटीमीटर म्हणजे 8 सेंटीमीटरवर डॉट करायचं आहे आणि स्लिपिंग लाईनीत सुद्धा 8 सेंटीमीटरच घ्यायचे। आता हे दोन पॉइंट एकमेकाला जोडायचे। अशा प्रकारे आपला लॅम्पचा आउटर शेप तयार झालेला आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, खालची लाईन आहे 8 सेंटीमीटरची, 4 सेंटीमीटरवरती डॉट घेतला आहे मी, तिथून मी सेमी सर्कल ड्रॉ केला आहे, त्यातून मी 6 सेंटीमीटरवर डॉट घेतला आणि दोन्ही बाजूंनी सी सारखा कर्व शेप ड्रॉ केला आहे। याच पॉईंटपासून आडवी 18 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली आहे आणि इथून उंची ह्याची 8 सेंटीमीटर आहे आणि त्याचबरोबर आडवी लाईनसुद्धा 8 सेंटीमीटरच आहे। अशा प्रकारे आपला हा लॅम्पशेडचा आउटर शेप तयार झालेला आहे। आता आपण ह्याला डिझाईन करू। एक लयदार रेषा ड्रॉ करा, पुन्हा एक ड्रॉ करा। अशा प्रकारे आपण डिझाईन ड्रॉ केलेली आहे। आता याच्यामध्ये अजून एक लाईन काढा आणि ह्या बाजूला तशीच लाईन काढा, म्हणजे टोटल 4 लाईनींची शेड्स तयार होतील। आडव्या 2 लाईनी सेमी सर्कलमध्ये काढा। अशा प्रकारे आपल्या लॅम्पशेडचं ड्रॉइंग काढून तयार झालेलं आहे। आता आपण याला रंगवूया। ऑरेंज कलर घेतली आहे मी। अल्टरनेट आपण कलर देणार आहोत। ऑरेंजमध्ये येल्लोचं शेडिंग करायचं आहे। आणि रेड कलर मधून
इंची शेडिंग करायची. अशा प्रकारे आपलं लॅम्प शेड सुंदर दिसतंय बघा. ऑरेंज रेड येलो अशा प्रकारे आपण याला रंगवलेलं आहे. आता हे सगळे सर्कल आपण आधी रेड करणार आहोत. आता लाईट ग्रीन अल्टरनेटली आपल्याला द्यायचे आहे. मग आपण डार्क ग्रीन देणार आहोत. अशा प्रकारे आपण डिझाईन रंगवलेली आहे. आता डार्क ब्ल्यू आणि लाईट ब्ल्यू असे दोन रंग आपण घेतो. अशा प्रकारे स्काय ब्लू च कलरिंग कंप्लीट करूया. आता स्काय ब्लू जरी असला तरी सुद्धा मी देताना तो डार्क दिलेला आहे आणि तोच कडू मी हलक्या हाताने इथे बॅकग्राऊंडला देते. हलक्या हाताने म्हणजे अजिबात प्रेस करायचं नाही आहे जास्त खडूला. तुम्ही जितकं जास्त प्रेस कराल तितका तो खडूचा रंग जास्त उमटतो. हलक्या हाताने केल्यावरती तो आपोआप पेंट उठतो. अशा प्रकारे बॅकग्राऊंड आपण कंप्लीट केलेला आहे. आता आपण फिशना कलरफुल करूया. आता त्यांच्या तोंडातून बबल्स येत आहेत असं दाखवूया. बघा आपलं लॅम्पशेडचं कलरिंग कंप्लीट झालेलं आहे.